विलास आया पड़ना तुम्ही रवा मधे का एक बोला नको त्या दिवशी बगलत मा कुठल्या दिवसापासून सासू भाई शांत रहा तुम्ही त्या ओरडतील जी खोटं वागतायत याचा जर तुला ठाम पुरावा मिळाला ना तरच त्यांच्या विरोधात उभा राह पण मनात असा संशय ठेवून त्यांच्याशी फटकून नको वागूस राग ना त्यांच्या खोटेपणाचा कर त्यांचा नाही अजी थाम सुखाने संसार करा गेला का तुझ्या आजीवरचा संशय राग गेला ना पुढे कधीच राग धरणार नाही तुझ्याबद्दल गुणी बाळ आहे माझा गुणी बाळ माझ्या पाया पडायला राधाची परवानगी घ्यायला लागायला लागली की काय तुला बघत राधा तू तर फक्त माझ्याच शब्दात राहशील काय तसंच घडवलंय ना रे मी तुला तसंच खडवलंय सगळं काय करू काही कळत नाहीये बरं केलंस बाळा खरंच चांगलं केलंस आता मी काय सांगते ते ऐक आता तो मुलगा तुला बघायला घरी येईल ना तेव्हा त्या मुलाशी त्याच्या आई बाबांशी
जे काय आहे ते खरं बोलशील. म्हणजे तुझ्या आई बाबांच्या दबावाखाली येऊन खोट बोलणार नाही. कळतंय तुला? हे बघ, असत्याचा मला किती तिटकारा आहे. ठोक आहे की नाही तुला? खरं म्हणशील ना तर कुणीही कधीही अगदी कुठल्याही परिस्थितीत खोटं हे बोलूच नये बघ. मला असं वाटतं बाई, तूही खरंच बोलणार आहेस आणि खरं बोलताना घाबरणार नाहीयेस. समजते तुला? तेच तुझ्या हिताचं असणार आहे. खरं बोलल्यानंतरही जर कोणी तुझ्यावर अन्याय करत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध उभं राहणंच आहे. मी तुझ्या पाठीशी असेल कायम, हे लक्षात ठेवशील. खरं बोलायचं. हे काय परत उडाला? हा, तब्येत बिब्येत बरी आहे ना? नाही, मी बरी नाहीये. मला खूप प्रेशर आलंय. प्रेशर म्हणजे? म्हणजे अरे, खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आणि ती जबाबदारी मला सतत लक्षात राहावी ना म्हणून ती मला भिंतीवरच फ्रेम करून लावायची. मला तेच कळत नाहीये नेमकं मी ते लावू कुठे. तूच सांग ना विलास, कुठे लावू? एक एक मिनिट, एक मिनिट, जरा काही कळेल काही उमजेल असं सांगशील? अरे, तू दिलेलं सर्टिफिकेट लावायचंय मला भिंतीवर. मी सर्टिफिकेट? काय बोलतेस तू? कन्सल्टंटच. अच्छा, बर. काय ग, तू एवढी मोठी कन्सल्टंट, माझी कन्सल्टंट आणि हे असले टुकार जोक्स करतेस? असू दे, हे पण सल्ला तर पदवीधारकाचा दिलाय ना मी. हा, हे मात्र मानलं पाहिजे. पण विलास, बरं झालं तू बैवाजींशी नीट बोलला असते. छान वाटलं मला. खरं सांगू, बरं झालं ऐकला मी तुझा सल्ला. संशयामुळे घरातला वातावरण असं गढूळ करण्यात काही अर्थच नाही ना, पटलं मला. बर, ठीक आहे, तू आता फ्रेम कुठे लावायची ती जागा फिक्स कर, तोपर्यंत मी सर्टिफिकेट बनवते. काय खरंच लावायचं सर्टिफिकेट? विलास, तुला चौथीतले जोक्स पण कळत नाही. नाही नाही नाही, जोक्स कळतात मला, पण तुझा काही भरोसा नाहीये ना, तू काही करू शकते एवढा विश्वास. राधा, तुला माहितीये असं म्हणतात की जेव्हा दोन माणसं एकत्र एकाच वेळी काहीतरी बोलतात ना, तेव्हा घरी कोणीतरी पाहुणा येणार असतो. हो, एक मिनिट. अजून तरी कोणी दिसत नाही पाहुणा आलेला. ए, बर, ते जाऊ दे. तू काहीतरी म्हणत होतीस? नाही, तू काहीतरी बोलत होतास. बोल ना. आता मी तुला पहिले बोलायचा मान देते ना, मग बोल की. मी ऍक्च्युली मी म्हणत होतो की आता तुला दोन सर्टिफिकेट लावावे लागतील भिंतीवर. दोन? हा,
एक कन्सल्टंट असल्याचं आणि दुसरं आणि दुसरं दुसरं माझी मैत्रीण असल्याचं. मैत्रिणीचं सर्टिफिकेट. आता चौथीतले जोक्स कोण मारत आहे? अरे पण तू आहेस ना माझी मैत्रीण, मग पदवीदान समारंभ करूया. पदवीदान समारंभ? कविता लिहिली याच्यात तुझ्यासाठी. आपल्या मैत्रीची सुरुवात या कवितेच्या गिफ्टने झाली असं समज. आणि हे माझ्या या मित्रासाठी मैत्रीचं कार्ड. मग फ्रेंड काय रे? काय चाललंय? कुठे काय आजी? आज पाडव्याच्या दिवशी आपली दिलजमाई झाली ना, मला खरंच छान वाटतंय. तेच सांगत होतो तिला. चांगलंय. अरे आपल्याकडे एक रीत आहे ना, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मुलींनी आणि जावयानी मुलीच्या माहेरी जायचं असतं सगळ्यांना भेटायला. तर आज आपण दादाच्या माहेरी जायचंय. खरंच मी घरी कळू फोन करून की मी येते. आपण येतोय. फोन कशाला? आपण प्रत्यक्ष जाऊ की आपण काही परके आहोत का? गरजेचं आहोत ना आपण? आहोत ना. फोन केला की उगीच तुझी आई काकू असं धडाक्याने तयारी करायला लागतील आपल्या आगमनाची. तसं नको ना, त्यांनाही आनंद होते की आपण अचानक आलो होते एकदम. काय छान आहे, छान आयडिया आहे. तू हो पुढे, आम्ही येतो 5 मिनिटात. 5 मिनिट कशाला? चला की चांगलेच कपडे तयार आहेत की तुम्ही?
चला निघूयात आपण. अरे बाबा काय माहितीये ना, एकदा का गावातली मंडळी मला भेटायला यायला लागली की मला उसंत म्हणून मिळणार नाही, त्याच्या आधी जाऊन परत यायचंय मला, त्यामुळे आता निघा चला. आजी एक एक मिनिट, हे काय काय अगं आहे काहीतरी काय आहे अगं इथे काहीतरी शेल्यावर आहेत. एक कावळ्या शिटलाय का? नाही नाही मी बघतो ना. मग चांगलं असत रे कावळ्या शिटला तर. चला निघूया. काय रे काय बघ नाही काय काय झालं बघ इथे आता. चला निघूया. काढ ना हे. हा धागा होता. निघाला निघाला तर निघाला. हा चल चल. खरंय तुमचं माहेर मोरवीचं असल्यामुळे वेगळं काही सांगायची गरजच नाही. हो खरंय. आणि तुमची मोठी मुलगी म्हापसेकरांच्या घरात दिली आहे नाही का? हो. तुमचं आणि तिचं भाग्यच मोठं म्हणायचं. हो. मी काय म्हणतो आपण आता निलाला बोलवूया का? म्हणजे कसं मुख्य कार्यक्रमाकडे वळायला बरं काय. मी घेऊनच येते तिला. तयार आहे. बोलवलं मला. पोहे आणायचे होते ना म्हणून बोलवत होते. काय आजकालच्या मुली साडी नसली ना तरी जीन्स घातल्यासारखं वावरतात. बस नाही ते बस 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 बस. समजू दिसते. हो पण काही म्हणा तुमची नीला मात्र रेखीव आहे का? हो घ्या ना पोहे घ्या तुम्ही. हो हो घेतो ना. तुम्ही घ्या ना. आम्ही घेऊ नंतर. तुम्हाला काही विचारायचं असेल तर. म्हणजे कसं आहे आमचं सगळ्यांचं प्रशांतरावांशी बोलणं ऑलरेडी झालंय. हो तुम्हाला काही आमच्या नीलाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारा. नीला बेटा तुला जेवण बनवता येतं का ग? अरे वा शिवणकाम वगैरे येतच असेल तुला. मी काय म्हणतो ह्या दोघांना काही बोलायचं असेल तर बाहेर अंगणात जाऊ देत की काय रे? नाही
म्हणजे मला तसं काही विचारायचं नाहीये. हो नाही म्हणजे मला पण तसं काही विचारायचं नाही. म्हणजे काय ना, मला वाटतं मुलांची पसंती झालेली आहे. काय रे, बरोबर आहे ना? हो बाबा. नीला, तुला मुलगा पसंत आहे काय? ग नीलाला पसंत आहे मुलगा. काय नीला, म्हणजे बघा, तू मोकळेपणाने बोल, बिंदास्तपणे सांग. नमस्कार. लाडका स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रभा यूट्यूब चॅनलला.